नमस्कार, आपण पाहतात महाराष्ट्र आवाज. महाराष्ट्र आवाज मध्ये आपले स्वागत. अर्थातच वळूया आजच्या बातमीकडे. आज झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालक महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा परिषद रायगड अलिबाग आयोजित खालापूर तालुका स्तरीय खो खो स्पर्धा 1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर पार पडली. सरनोबत नेताजी पालकर विद्या मंदिर प्राथमिक विद्या मंदिर यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय चौक या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती लागली. चौक गुरुग्राम पंचायतचे माजी सरपंच सचिनजी मते साहेब सरनोबत नेताजी पालकर विद्या मंदिर प्राथमिक विद्या मंदिर यशवंतराव देशमुख अंबिका मित्र मंडळ उपाध्यक्ष जगदीश हातमोडे साहेब महाराष्ट्र आवाजचे प्रतिनिधी आशिष चौधरी यशवंत हातमोडे सचिन साळवी आदीवर पाहुणे उपस्थित होते. आपण पाहतात महाराष्ट्र आवाज. महाराष्ट्र आवाज संघर्षाचा आवाज. महाराष्ट्र आवाज मध्ये आपलं स्वागत. तर शोभाताई देशमुख सरनोबत नेताजी पालकर विद्या मंदिर चौक याचे तुम्ही कार्याध्यक्ष आहात. तर गेले कित्येक दिवस हा पद तुम्ही स्वीकारलेला आहे आणि ते काम करताय. तर या शाळेसाठी तुम्ही जे काम केले त्या कामाविषयी आणि शाळा वाढण्याचा जो अति महत्त्वाचा जो मोलाचा वाटा आहे तो तुम्ही कशाप्रकारे केला. नमस्कार. मी कार्याध्यक्ष म्हणून गेल्या वर्षी काम पद ते स्वीकारलेलं आहे. त्याआधी कमिटीवर होते आणि स्कूल कमिटी चेअरमन म्हणून मी बरेच वर्ष काम केलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आल्यानंतर मी स्वतः माझं शिक्षण आहे ते BSc BEd आहे आणि BEd असल्यामुळे आपण शिक्षण क्षेत्रामध्ये काहीतरी चांगलं काम करू शकतो असं मला स्वतःला वाटलं आणि त्यामुळे आपल्या शाळेमध्ये मी काम करायला सुरुवात केली. आमचे जे सगळी मोठी मंडळी आहेत त्यांनी मला ही संधी प्राप्त करून दिली. मी जेव्हा काम सुरू केलं त्यावेळेस आपल्याकडे फक्त माध्यमिक शाळा होती. 5वी ते 10वीपर्यंतचे वर्ग होते. मी काम केल्यापासून सुरू केल्यानंतर आम्ही आपली जे संस्थेची एकच शाळा आहे तर ती एक न होता आपण जर का जे बाहेरून लांबून विद्यार्थी येतात आणि विशेषतः मुली येऊ शकत नाही चौकला म्हणून त्यांच्यासाठी आपण शासनाकडे मागणी केली आणि सारंग येथे आपण दुसरं युनिट चालू केलं. सारंगला आपल्याकडे 8वी 9वी 10वी असे 3 वर्ग आहेत आणि तिथे 50% आदिवासी विद्यार्थी तिथे शिक्षण घेतात. विशेषतः मुलींना त्याचा खूप फायदा झाला. पालकही पाठवायला लागले. त्याच वेळेस आम्ही कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि ज्युनियर कॉलेज आपल्याकडे सुरू केलं. 11वी 12वी आर्ट्स आणि कॉमर्स संयुक्त असा आपण वर्ग चालवतो. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला आहे आणि कमी आपण पैसे विद्यार्थ्यांकडनं स्वीकारतो की जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ घेता यावा. ह्यावेळेस काम करत असताना 5वीला येणारे जे विद्यार्थी आहेत ते आजूबाजूच्या जिल्हा परिषद शाळेतून आलेले असतात आणि त्यांचा अभ्यास तेवढा हवा तेवढा नसतो अशी शिक्षकांची तक्रार होती. आणि मग एक स्कूल कमिटी चेअरमन म्हणून मी काम करत होते तर त्यांची जेव्हा त्यांनी ही समस्या मांडली तेव्हा मला असं वाटलं की जर का आपल्या शाळेचा निकाल 100% लावायचा असेल तर आपण आपले विद्यार्थी घडवले पाहिजेत. म्हणून आम्ही प्राथमिक विद्या मंदिर व शिशु मंदिर चौक अशी तिची स्थापना केली आणि आज तिथे एकूण 550 ते 600 विद्यार्थी काम करत आहेत. आणि सांगायला मला आनंद वाटतो की इंग्रजी माध्यमांच्या शाळा आजूबाजूला असताना सुद्धा एवढे विद्यार्थी आमच्या मराठी शाळेमध्ये येतात आणि हा पालकांचा विश्वास आम्ही संपादन केला असं मला वाटतं. आणि म्हणून मी त्या कामामध्ये मी तरी स्वतः समाधानी आहे असं मला वाटतं. आता जेव्हा माझे सासरे आपल्या संस्थेचे अध्यक्ष होते
तर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आम्ही अण्णासाहेब उर्फ यशवंतराव देशमुख स्मृती प्रतिष्ठानतर्फे एक वक्तृत्व स्पर्धा आयोजित करतो आणि गेले 29 वर्ष ही स्पर्धा आम्ही आयोजित करतो. त्याचं फलित म्हणजे आजचे आपले वक्ते महाराष्ट्रातले प्रशांत देशमुख हे आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. बरेच विद्यार्थी मोठ्या पदांवर आज काम करत आहेत. आमच्या शाळेचा निकाल हा 90 पुढे नेण्यामध्ये हा जो विचार होता तो कारणीभूत ठरला असं मला वाटतं. यशस्वी पार पडलेला आहे. नंतर असं लक्षात आलं की मराठी माध्यमातली काही जे क्रीम म्हणतो आपण जे हुशार विद्यार्थी आहेत ते सेमी इंग्लिश हवं असतं आणि ते सेमी इंग्लिशसाठी इतर शाळांमध्ये जातात. म्हणून आपण इथे सेमी इंग्लिश सुरू केलेलं आहे. पहिली ते चौथीसुद्धा आम्ही सेमी इंग्लिशचे वर्ग घेतो आणि आत्ता 10th पहिली बॅच ह्यावर्षी बाहेर पडली आणि 100% निकाल त्याचा आहे. अशा प्रकारे हा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आतापर्यंत या दुसऱ्या ओव्हर मधील पहिल्या टर्फ मध्ये सलीमाचा एक खेळाडू बाद करण्यात खालापूर संघाला यश आलेला आणि दुसरी एक खेळाडू आउट झाली सलीपाच. पहिल्या बॅच मध्ये ही अंतिम खेळाडू झिगझॅग पद्धतीने बचाव करण्याचा पवित्रा या सनेपा संघाचा देखील संपत आलेली आहे आणि यशस्वीपणे 7 खेळण्याचा प्रयत्न. आपल्या कालापूर तालुक्याचं जिल्हा जाळ स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करणारा हा आपल्या कालापूर तालुक्याचा संघ आहे. आता आपण सरनोबत नेताजी पालकर विद्यामंदिर चौक या शाळेमध्ये आहोत. तर त्याच्या मुख्याध्यापिका आपल्यासोबत आहेत. तर सर्वप्रथम तुम्हाला अभिनंदन, तुम्ही मुख्याध्यापिका झालात, आता नियुक्त झालेले आहात. तर मॅडम, तुमचा जो प्रवास आहे या शाळेवरती जेव्हा रुजू झालात आणि त्याच्यानंतरचा तुमचा जो प्रवास कशाप्रकारे झाला तुम्ही सांग. सन 1983 मी शाळेमध्ये जुलैला लागलेली आहे. त्यावेळेला कसं एक वर्षाची अशी परवानगी असायची. माझी मान्यता हे जे वरिष्ठ होते त्यांच्याकडून मला मिळालेली होती आणि मी सहशिक्षिका म्हणून प्रवास आत्तापर्यंत 2018 मी करत होती. मधल्या काळामध्ये मी BA शिक्षण पूर्ण केलं, नंतर BEDचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर शासनाने एक नवीन GR काढला की सेवाज्येष्ठतेप्रमाणे मुख्याध्यापक हे पद द्यावं. म्हणून मला 15 जूनपासून हे मुख्याध्यापक पद आमच्या विद्याप्रसारणी सभा चौक संस्थेच्या कार्याध्यक्षा कार्यकारिणी मंडळी यांनी दिलेलं आहे आणि त्या पदाचा मी स्वीकार केलेला आहे. तर साधारणतः आपल्या शाळेमध्ये किती पदसंख्या आहे आणि शाळेच्या तुमचं जो रुजू झाला तेव्हापासून जे तुम्ही कामं केली शाळेमध्ये कशाप्रकारे कार्यक्रम होत आहेत त्याच्या प्रकारे तुमचा कसा भाग राहतो त्याच्यामध्ये. 1983 माझा प्रत्येक कामामध्ये म्हणजे जे कार्यक्रम शाळेमध्ये पार पाडले जातात त्याचा उत्स्फूर्तपणे सहभाग असतो. आता पहिल्यांदा कसं म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम म्हटलं की म्हणजे आता जशी सिस्टीम आहे तशी काही पद्धत पूर्वी नव्हती. आम्ही आमचे कार्यक्रम बसवायचो, तबला पेटीवाले आम्हीच ठरवायचो, नंतर कार्यक्रम नाटक नाच असं सगळं नकला बसवायचो, नंतर निबंध स्पर्धा आयोजित करायचो, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करायचो, त्याचप्रमाणे क्रीडा स्पर्धा देखील होयच्या. जिल्हा पातळीवर किंवा तालुका पातळीवर ज्या वेळेला स्पर्धा होयच्या आपल्या शाळेमध्ये जशा होतात तशा वावोशी किंवा खालापूर नंतर खोपोली अशा ठिकाणीसुद्धा आम्ही स्पर्धक घेऊन गेलेलो आहोत. त्याचप्रमाणे वक्तृत्व स्पर्धा इथे तालुकास्तरीय होतात आणि यांचं जे म्हणजे हे जे प्रोत्साहन देणारे आहेत त्या आमच्या शोभाताई सौ शोभाताई देशमुख आम्ही त्यांना दिदी म्हणतो आणि त्या आमच्या खरोखरच मार्गदर्शिका आहेत आणि त्याप्रमाणे त्या
आपल्या तालुका स्तरावरती वक्तृ स्पर्धेचं आयोजन करतात आणि त्या स्पर्धा आपल्या शाळेतले विद्यार्थी देखील उत्तम रीतीने गाजवत असतात. आज आपल्या शाळेतील विद्यार्थी प्रशांत माननीय श्री प्रशांत देशमुख हे देखील यांचं देखील या वक्तृ स्पर्धेतून महाराष्ट्रभर नाव झालेलं आहे.